नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 आदिदादाच्या मागावर जी माणसं आहेत त्यांना तो कसंही करून हवाय आणि त्यासाठी ते कुठल्याही दराला जाऊ शकतील. स्वप्नील, तू म्हणतोयस तो जनार्दन पाटील हाच आहे? येस. हा खोटं बोलतोय स्वप्नील. आता त्याचाच प्लॅन त्याच्यावर उलटवूया मग. तू इथे राहायला ये म्हणजे मला आर्ग्युमेंट्स नकोय. आमच्याकडे सगळ्यांचा सुगावा लागून राहतोय हो. काही दिवसापूर्वी एक बामटा पळाला होता. एवढ्या रात्री मला पुन्हा फोन करायचा नाही. काय सांगणार होतात? आधी घरी येऊन गेला. काय सांगताय खरंच? देव पावला म्हणायचा. पण इतके दिवस होता कुठे तो? अपहरण झालं होतं त्याचं. काय अपहरण? कोणी केलं? शास्त्री कुटुंबाला फक्त त्रासच द्यायचा असं ज्याने ठरवलं ना त्याने. म्हणजे यशवंतरावांनी? अजून तसं सिद्ध नाही झालेलं, पण आदीनं ज्या माणसाचं वर्णन केलं ना ते तंतोतंत परमेश्वरशी मिळत जुळत. अहो, पण मध्यंतरी तुम्ही त्याच्याशी जाऊन बोलून आला होतात ना? बोललो होतो ना. मग खून, धमक्या, अपहरण हे सगळं ज्यांच्यासाठी मामूली आहे ना त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायला नको होता. आधीनं मला थांबवलं म्हणून. नाहीतर त्या परमेश्वर आणि यशवंतरावने मी. बरं झालं आधीनं थांबवलं ते. माझं काय ऐकलंच नसतं तुम्ही. मला सांगा, ते जसं वागताय तसंच जर आपणही वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? तोच तर फरक आहे ना. आपण सभ्यपणे वागतो ना त्यामुळेच त्यांचं भावतं. असे नाही सुटणार ते. त्यांनी जे काही केलंय ना त्याची
त्याचे फळ त्यांना भोगावीच लागणार आहेत. इतक्या रात्री तुम्हीच म्हणाला होतात ना फोन करत जाऊ नको इतक्या रात्री म्हणून, म्हणून प्रत्यक्षच भेटायला आले. आत येऊ की इथे उंबरठ्यावर सगळ्या गप्पा मारायच्या? इच्छा तिथे मार्ग म्हणतात, पण माणसा ते सगळेच मार्ग बंद झाले की इच्छा नाही, मार्ग शोधणं गरजेचं असत. स्वतःच्या मनाला येईल तसंच वागायचं ठरवलंयस का? मी जर आज इथे आले नसते तर उद्यापर्यंत खूप उशीर झाला असता. प्रत्येक गोष्टीला काळ वेळ हा प्रकार असतो सुलेखा. काळ वेळ या दोन्हींच्या पलीकडे जायचंय मला. नुसते स्वप्न बघून इंदुमतीचं ध्येय पूर्ण होणार नाहीये सुलेखा. माझे प्रयत्न चालू आहेत. तुला पाहिजे तेव्हा तू ध्यानाला बसणार, याला तू प्रयत्न असं म्हणतेस का? याला माझ्या भाषेत मी छंद असं म्हणते, जे आपल्या करमणुकीसाठी केले जातात. ध्येयपूर्तीसाठी ध्यास घ्यावा लागतो एखाद्या गोष्टीचा. मी इथे वाद घालायला आले नाही. तेच म्हणते मी, तुझ्या प्रयत्नात जर का सातत्य असतं ना तर इथे यायची वेळच आली नसती तुझ्यावर. मी भालचंद्रला पाहिलं. भालचंद्र? भालचंद्रच होता तो. चंद्र सुद्धा परत याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ एकच आहे सुलेखा, भूतकाळामध्ये इंदुमतीचे ग्रह एवढे मजबूत नव्हते जेवढे वर्तमानात सुलेखाचे आहेत. म्हणजे? सुलेखा, तुला नियतीने पुन्हा एकदा मदत करायचं ठरवलंय. ह्या युगामध्ये तुला मदत करणारी एकमेव व्यक्ती हयात आहे, ती म्हणजे सोपान. पण तो असून नसल्यासारखा आहे. ह्यावेळेला इंदुमतीला गरज आहे एका सशक्त साथीदाराची. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे भालचंद्र जर परत आला असेल तर ह्यावेळेला इंदुमतीला कोणीही अडवू शकणार नाही शास्त्रांना संपवण्यापासून. फक्त आता इंदुमतीची आणि भालचंद्रची भेट होणं गरजेचं आहे. आता भालचंद्रला आपलं सकर, कारण तुला तुझ्या अंतिम ध्येयापर्यंत आता भालचंद्रच पोचवू शकतो. कसला विचार करतेस? इंदुमतीला भालचंद्र पर्यंत पोहोचवणारा सोपान होता, आता सुलेखाला पोहोचवणारा कोण?
साहेब ये परमेश्वर आजवर माझं पूर कसं असेल त्याचे काय हाल चालले असतील म्हणून रात्ररात्र झोप यायची नाही मला. आणि काल तू म्हणालास विक्रांतचा फोन आला होता आणि काल पुन्हा रात्रभर झोप लागली नाही. पहाटे कधीतरी डोळा लागला आणि माझा अभिमान स्वप्नात आला. पटलं त्या स्वप्नातून कधीच बाहेर पडू नये. परमेश्वर आनंद म्हणजे काय हे मी गेली कित्येक वर्ष जवळजवळ विसरलोच होतो. पण मी आज खूप खुश आहे. काय तू हसणं विसरलायस की तुझ्या भावनाच मेल्यात? चेहऱ्यावर गोंद लावून आलायस का? अरे विक्रांतचा फोन आलाय, अभिमानची ट्रीटमेंट सुरू झाली, पहिल्यासारखा होणार आहे अभिमान, हे ऐकून तुला आनंद नाही झाला? तसं नाही आहे साहेब. मग कसं आहे? मग कसं आहे? थोडक्यात काय तर माझ्या आनंदाला सुरुंग लावल्याशिवाय तुझा आत्मा शांत होणार नाही. बोल बोल. आता मगाशी विक्रांतचा फोन आला होता. म्हणजे नक्की काय कळलं नाही पण अभिमानने अचानक विक्रांतवर हल्ला केला. काय? हल्ला केला म्हणजे? आणि विक्रांत तूवर का केला? तो त्याच्यासाठी एवढं सगळं करतोय. या कारट्याला मात चढलाय का रे? हा माहित नाही पण तेवढंच कळलं. तेवढंच कळलं? नक्की काय झालं विचारता नाही आलं तुला? तेवढंच कळलं. काय करावं या पोराचं? कधी कधी खरंच प्रश्न पडतो, कुठल्या अपशकुनी मुहूर्तावर याला जन्म घातलाय. मी लाव त्याला, जरा फोन लाव, लाव फोन लाव, लाव त्याला. साहेब मगापासून प्रयत्न करतोय, लागतच नाहीये. कुठे पाताळात जाऊन बसलाय का? हा संध्याकाळ पर्यंत काय झालं? नाही संध्याकाळ नाही, आता लाव, परत परत माझ्या समोर लाव. लाव लागला? नॉट रिचेबल. नॉट रिचेबल म्हणजे इस वक्त आप जिस व्यक्ति से संपर्क करना चाहते हैं वो उपलब्ध नहीं है. परत लाओ. फोन बदल. हेलो डॉक्टर विराज सामंत, मी प्रिया शास्त्री बोलते. बोला मिस शास्त्री. डॉक्टर माझ्याकडे तुमचं एक महत्त्वाचं काम आहे. आय नीड युअर हेल्प. आय विल डेफिनेटली ट्राय टू हेल्प यू मिस शास्त्री, बट दिस इज नॉट द टाइम. या आय नो, पण मला फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे तुमच्याशी. मिस शास्त्री, मला विक्रांत भोसलेंविषयी चौकशी करायची. बोला. डॉक्टर मी तुम्हाला फोन एवढ्यासाठी केलाय की यू आर माय लास्ट होप. डॉक्टर म्हणजे मला माहिती आहे की विक्रांत भोसले आणि तुम्ही किती क्लोज फ्रेंड्स आहात. मला तुम्हाला विचारायचं होतं की
विक्रांत भोसलेंचा काही पत्ता तुम्हाला माहिती आहे का? कारण मला खूप खूप महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्याशी बोलायचं आहे आणि ते तसं करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर खूप मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. डॉक्टर, तुम्ही मला मदत करू शकाल ना? हां, प्लीज. मिस शास्त्री, मला तुमच्याशी बोलायला आवडेल पण फोनवर बोलण्यासारख्या या गोष्टी नाहीत. तुमच्यासाठी दुपारची अपॉइंटमेंट ठेवतो, आपण प्रत्यक्ष बोलू. ओके, थँक्यू डॉक्टर. प्लेजर. मधू बाबा, मला तुमच्याशी अतिशय महत्त्वाचं बोलायचंय. काय झालं, एवढा रागवला का आहेस? त्याला कारणही तसंच आहे. ही प्रिया आता कोणाशी तरी फोनवरती बोलते विक्रांत भोसलेच्या संदर्भात. माणूस आयुष्यात चुका करतो आणि माणूस त्या चुकांपासून शिकतो सुद्धा, पण प्रिया पुन्हा पुन्हा त्याच चुका करते. तू अगोदर शांत हो मधू. ओरडून किंवा चिडून प्रश्न सुटत नसतात, ते थंड डोक्यानेच सोडवायचे असतात. म्हणून मी तुमच्याकडे आलोय. काय करायचं मला सांगा तुम्ही. आता ज्या गोष्टीमुळे घरामध्ये रामायण घडलं, प्रिया त्याच चुका पुन्हा करते. मनात असलेला संशय नेहमीच घातक ठरत आलेला आहे मधू. या संशयावरूनच रामायणात देखील मोठी चूक झालेली आहे. एखाद्या गोष्टीवरून झालेली आपली चिडचिड, त्या गोष्टीविषयी आपण बनवलेल्या मतामुळे झालेली असते. आपण दोघं प्रियाशी बोलू. बाहुली, ए बाहुली. आले आजोबा. तू शांत राहा. काय आजोबा? बाहुली, तू आत्ता फोनवर कुणाशी बोलत होतीस? डॉक्टर विराज सामंत. त्यांच्याकडे तुझं काय काम होतं? मधू, त्यांच्याकडे तुझं काही काम होतं का बाळा? हो, विक्रांत भोसलेंविषयी माहिती हवी होती मला. तर गरज काय त्याची? मधू शांत राहा, मी बोलतोय ना तिच्याशी. बाहुली, मला सांगशील का काय काम होत ते? आजोबा, विक्रांतचा पत्ता मिळणं हे दादासाठी खूप गरजेचं आहे. कारण ज्या दिवसापासून अभिमान फरार झाला, त्याच दिवसापासून विक्रांत सुद्धा बेपत्ता आहे. आणि आपल्याला जर अभिमानचा पत्ता शोधून काढायचा असेल, तर त्यासाठी विक्रांतला शोधणं महत्त्वाचं आहे. विक्रांत भोसले आणि विराज सामंत एकमेकांना ओळखतात. त्यांच्याकडून काही माहिती मिळते का बघावं म्हणून मी त्यांना फोन केला.
या पलीकडे माझा काहीही उद्देश नव्हता. ठीक आहे. आणि थँक्स आजोबा, तुम्ही तरी मला समजून घेतलं. काही जणांना फक्त मैत्री करता येते, 100% विश्वास नाही टाकताय. श्रीराम श्रीराम.